नाशिककर सध्या कमालीचे त्रस्त झालेत. मूलभूत सुविधांअभावी नाशिककर वैतागलेत. एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक मनपाच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणतात नाशिककर पाहूया. रस्त्यावरील खड्डे ही नाशिकची मोठी समस्या. 91%. एक वेळ मुबलक पाणी पुरवठा व्हावा 63%. वाहतूक व्यवस्था सक्षम नाही 58%. मोकाट जनावरांचा उपद्रव 64%. झोपडपट्टी वाढतीये 69%. वैद्यकीय सुविधा चांगली नाही 65%. नाशिककरांनी नोंदवलेली ही मतांची नाशिकच्या पत्रकारितेच्या सुमारे 150 विद्यार्थ्यांनी 2 महिने केलेल्या सर्वेक्षणात ही मतं व्यक्त झाली आहेत. गंभीर बाब म्हणजे यावर्षी 100%पेक्षा जास्त पाऊस होऊन सुद्धा 2 महिन्यातच अपुऱ्या पाणी पुरवठ्याची तक्रार नागरिक करत आहेत. महापालिकेचं पाणी वाया जात असल्याचं मत 47% नागरिकांचं आहे. मात्र पाणी वाया जाण्यास महापालिके इतकेच नाशिककरही जबाबदार असल्याचं ते प्रांजळपणे नमूद करतात. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारण्याची अपेक्षा आहे, परंतु त्याचबरोबर टॅक्सेशन पण वाढायला नको आहे लोकांना. उद्यानांचं नवीन उद्यानं नको आहेत लोकांना, आहे तीच नीट चांगल्या सुपरिस्थितीमध्ये करावी असं लोकांची अपेक्षा आहे नाशिककरांची. आणि पाणी पुरवठा जो आहे तो अजून चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, शुद्ध पाणी अजून पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत. काही गोष्टींबद्दल लोक फार सॅटिस्फाईड आहेत की हां नाशिकमध्ये ह्या ह्या गोष्टी चांगल्या आहेत, तर तेही लोकांनी आम्हाला सांगितलं की नाही ह्या ह्या गोष्टी आपल्या नाशिकमध्ये चांगल्या आहेत. आणि ज्या नाही आहेत त्या पण त्यांनी ठळकपणे सांगितल्या की हो ह्या चेंज व्हायला पाहिजे. तर त्यांनी ते तसं आपलं ठाम मत नोंदवलेलं आहे. ॲप्सबद्दल काय नाही, ॲप्स फारसे लोक तर सध्या वापरत नाही आहे. फक्त जे यंगस्टर्स आहेत ते पण वापरत आहे, बट ॲज सच खूप त्याचा प्रॅक्टिकल यूज तरी अजून ते करत नाही. मनपाचं मोबाईल ॲप असलं तरी ॲप वापरणाऱ्यांचं प्रमाण तुलनेत कमी आहे. 76% नागरिक ॲप वापरत नसतील तर डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी वगैरे गोष्टी प्रत्यक्षात येणार कशा? डिजिटल महाराष्ट्र असा जेव्हा नारा एकीकडे लगावला जातो आहे, त्या काळात महानगरपालिकेचं जे ॲप आहे ते वापरणाऱ्यांची संख्या फक्त 24% इतकीच आम्हाला आढळली. 73% लोक आम्हाला असं सांगतात की शहरात पुरेशा दाबाने पण एक वेळच पाणी पुरवठा करावा अशी त्यांची इच्छा असते. म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्ही एकदम पाणी कपात करू नका. जवळपास सगळे नाशिककर हे महानगरपालिकेच्या बाजूनेच उभे राहिलेले दिसतात. ही फार चांगली आणि सुखावह गोष्ट आम्हाला वाटली. नागरिकांनी काही सूचना केल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवा, अतिक्रमण काढा, डास निर्मूलन करा, सीसीटीव्हींची संख्या वाढवा, पथदीपांची देखभाल करा, प्रकाश क्षमता वाढवा, वीज तारा भूमिगत करा, मनपाने जनसंपर्क वाढवावा, गटार व्यवस्थेत सुधारणा करावी, नियमित स्वच्छता असावी, उघड्यावरील माउस विक्री बंद करा. शहरात सर्व काही आलबेल असल्याचा तसंच विकासाचे दावे करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या सर्वेक्षणाचा आणि सूचनांचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. कारण जे सूचना करतायत तेच मतदार आहेत याचं स्मरण कायम ठेवावं. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.